दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बटाटा विक्रीसाठी गेलेल्या चुलत्याच्या घराच्या किचनचे गज कापून तब्बल 1,86,000 रुपये चोरून नेणाऱ्या पुतण्याला देवळाली कॅम्प पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे। अवघ्या 24 तासात घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले। अविनाश देवीदास बिरचे असे संशयिताचे नाव आहे। भगूर येथील अशोक दगडू बिरचे यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे। देवळाली कॅम्पच्या आठवडे बाजारात बटाटा विक्रीसाठी दुपारी ते गेले असता हा प्रकार घडलाय। या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। कॅम्प पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये संशयास्पद हालचालीवरून एका संशयिताचा शोध घेतला। तो स्वागत हॉटेल जवळ रंगकाम करताना आढळला। त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि हा संशयित अशोक बिरचे यांचा पुतण्या असून त्याने घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले। याबाबतची सविस्तर माहिती देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुंदन जाधव यांनी दिली। काल दिनांक 25 जुलै 2022 रोजी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला भगूर येथील बटाटे व्यापारी अशोक दगडू बिरचे यांनी त्यांच्या घरामध्ये चोरी होऊन साधारण 1,86,000 रुपयाचा रोख रक्कम चोरीला गेल्याबाबत आमच्याकडे येऊन काल त्यांनी तक्रार दिली। त्या तक्रारीच्या आधारे आम्ही स्वतः त्याचबरोबर आमच्या DB पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर घटनास्थळी पोहोचलो। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही सदर ठिकाणची पाहणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला त्या तक्रारदाराच्या घराच्या किचनजवळ असलेल्या खिडकीचा गज कापलेला दिसून आला। त्या आधारे मी प्रभारी अधिकारी या नात्यानं माझ्या अधिकारी आणि DB पथकानं आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेल्या मालाची लवकरात लवकर रिकव्हरी करण्याबाबतचे आदेश दिले। सदरबाबत मी तात्काळ आमचे वरिष्ठ माननीय साहेब पोलीस आयुक्त धुमाळसाहेब माननीय परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त श्री खरात साहेब यांना सदरबाबत माहिती कळवली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं। त्याचप्रमाणे माननीय साहेब पोलीस आयुक्त सुश्री धुमाळसाहेब यांनी घटनास्थळाला भेट दिली। त्यांनी आम्हाला अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केलं। पुढील गुन्ह्याची उकल करण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या सूचना दिल्या। आम्हाला यापूर्वीच माननीय पोलीस आयुक्त श्री जयंत नाईक नवरे साहेब यांनी शरीराविषयी आणि मालाविषयी घडणाऱ्या गुन्ह्यांचा अतिशय गांभीर्याने तपास करून ते लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगानं आम्ही सर्व माननीय वरिष्ठांचे आदेश आणि मार्गदर्शक सूचना घेऊन पुढील तपास सुरू केला। त्यावेळी आमच्या DB पथकाला तपासादरम्यान घटनास्थळाच्या आजूबाजूला साधारण 50 फुटावर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिनांक 24/7 साधारण 1:30 वाजलेपासून ते रात्री 8 वाजेचे दरम्यान त्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात एका संशयित इसमाची हालचाल दिसून आलेली होती। या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे, परिमंडळ 2 उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुंदन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस हवालदार राजेश गुंजाळ, पोलीस नाईक राहुल बलकवडे, शिपाई लोणारे यांचे अभिनंदन केले आहे। भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक।